कोल्हापुरातील धानम्मा देवी यात्रेस धार्मिक विधीने मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. गुड्डापूर येथील धानम्मा देवी ही सिद्धरामेश्वरास भेटण्यासाठी सोलापुरात आली होती. यावेळी तिने तिचा पहिला मुक्काम सोलापुरातील कंबर तलाव नजीक केला होता. तेव्हापासून वर्षातील मार्गशीर्ष महिन्यामध्ये येणाऱ्या अमावस्येस या देवीची सोलापुरात भव्य अशी यात्रा भरली जाते. यावेळी वेगवेगळ्या पद्धतीचे विधी या ठिकाणी पार पडतात. जत तालुक्यातील गुड्डापूर येथील मंदिरामध्ये पुरातन कालापासून या ठिकाणी देखील 5 दिवसांची यात्रा भरली जाते. त्याच धर्तीवर सोलापुरात देखील गेल्या 22 वर्षांपासून दानम्मा देवीची यात्रा भरवली जाते. यावेळी दानम्मा देवीचे नितीन भक्त असलेले सकलेश बाबुळगावकर यांनी देवीचे महात्म्य जनता राज्य न्यूज चॅनलशी बोलताना सांगितले. मी सकलेश बाबुळगावकर सकाळी 6 वाजल्यापासून शिरा. एकंदरीत किती दिवसाचा हा विधी असतो इथे? एक दिवस असतो. आणि 60 क्विंटलचा शिरा होतो. एकंदरीत सोलापूरकरांचा कशा पद्धतीने प्रतिसाद असतो? सोलापूरकरांचा प्रतिसाद फार चांगला आहे. कर्नाटकमधले लोक येतात विजापूरला, आंध्रमधले लोक येतात, मुंबई पुण्यावरून लोक येतात, दरवर्षी येतात. सोलापूरकरांना काय आव्हान कराल? जास्तीत जास्त महिलांनी. तदनंतर मंदिराच्या गाभाऱ्यातील मुख्य मूर्तीस पाने फुले तसेच विविध फळांची आरास करून मुख्य गाभारा सजवण्यात आला होता. देवीच्या बाजूस असलेल्या वीरभद्रेश्वर मूर्तीस नोटांच्या माळा घालून नेत्रदीपक अशी आरास करण्यात आली होती. यामुळे धानम्मा देवीचा मुख्य गाभारा आकर्षक दिसत होता. यावेळी भाविकांनी मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी केली होती. गेल्या 20 वर्षांपासून अखंडपणे धानम्मा देवीची सेवा करणाऱ्या दादा मुनाळे नामक देवी भक्ताने आम्ही देवीचे दर्शन घेऊन धन्य होत असल्याचे सांगितले. आणि दुपारी 12 वाजता मीडियम संध्याकाळी वयस्कर म्हणजे माझ्यामध्ये पूजा होते. एकंदरीत किती वर्षापासून ही यात्रा भरते? 20 वर्षापासून इथलं जे आहे 20 वर्षापासून. अगोदर कुठं होते मंदिर? गुड्डापूरला आहे. कायम मंदिर आहे, मोठं मंदिर आहे तिथं गुड्डापूरला. आणि आम्ही तिथं सगळे म्हणजे डोनर आहेत. अन्न क्षेत्र आहे. अजून किती विरोध घेऊ दे, 1000 लोक अन्न क्षेत्र आहे तिथं गुड्डापूरमध्ये. इथं सोलापूरकर जत जिल्ह्यामध्ये आहे. इथं सोलापूरकर कशा पद्धतीनं इथं दर्शनासाठी येतात? छठ्ठी अमावस्या दसरा आहे ना. छठ्ठी अमावस्या म्हणजे जास्त जत्रा असती आहे. एकंदरीत किती दिवसाची यात्रा भरते इथं सोलापूरमध्ये? 5 दिवसाची. मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्येस होणाऱ्या या यात्रेस दिवसभर 19,000 ते 25,000 भाविक देवीचे दर्शन घेतात. तसेच देवी भक्तांना मंदिर ट्रस्टकडून महाप्रसादाची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिर ट्रस्ट आणि स्वयंसेवकांकडून तसेच देवी भक्तांकडून महाप्रसादासाठी मोठ्या प्रमाणात मदत करत आपली सेवा देवीचरणी अर्पण केली जाते. सायंकाळी नेत्रदीपक अशा दीपोत्सवाने यात्रेची सांगता होणार असल्याची माहिती मंदिराचे पुजारी धानय्या यांनी दिली. मंदिर 2001 मध्ये त्या धर्तीवर आपण सोलापूरमध्ये दानम्मा देवीचे असंख्य भक्त आहेत.
किती विधी केल्या जातात या ठिकाणी? जितकी अमावस्या एक आर्थिक मास मध्ये कंटिन्यू रोज दीपोत्सव असतेच अमावस्या प्रत्येक अमावस्या प्रत्येक काल कुंकुम अर्चन आज पहाटे 4 वाजता रुद्राभिषेक सहस्रमेघ अर्चन पानपूजा आणि महामंगल अर्चन संपूर्ण सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 11:30 वाजेपर्यंत या महाप्रसादाचे वाटप होतो आणि दिवसभर कमसेकम 20 ते 25 हजार भाविक या देवीचं दर्शन घेतात आणि सायंकाळी श्री शिवशंकर शिवाचार्य यांच्या सानिध्यामध्ये आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये भव्य दीपोत्सव इथं होणार आहे आणि भक्ती संगीताचे कार्यक्रम हेमंत कुमार यांच्याकडून रात्री 10 पर्यंत भक्ती संगीता. सोलापूरकरांना काय आवाहन करेल? सोलापूरकरांना धारामध्ये यात्रेत सहभागी होऊन आणि दीपोत्सवामध्ये सहभागी होऊन दर्शनाचा लाभ घेऊन पुनीत व्हावं आणि आपण सकाळी तर मागून घेतलेलं आहे धानामध्ये सोलापूर किंवा शहर कुठलंही संकट येऊ नये म्हणून आपण मंदिरा समितीकडून मंदिर ट्रस्टकडून आपण धानामध्ये सकाळी प्रार्थना केली आहे. तरी आज संध्याकाळी भव्य दीपोत्सव आहे. जास्तीत जास्त सोलापूरकरांच्या दीपोत्सवामध्ये सामील होऊन धानामध्ये कृपेस पात्र होतात. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.